जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ग्रामीण भागामध्ये मृत्यूंची संख्या वाढत आहे। बाधितांची संख्याही वाढत असून आज आलेल्या आकडेवारीमध्ये 653 नव्या बाधितांची नोंद झाली आहे। शहरामध्ये केवळ 12 बाधितांची नोंद झाल्यामुळे शहरामध्ये दिलासादायक चित्र दिसून आलंय। जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी जुलै महिन्यामध्ये 300 ते 400 घरामध्ये होती। आता यामध्ये वाढ होत बाधितांची संख्याही 650 घरामध्ये गेली आहे। करमाळा तालुक्यामध्ये 95, माडामध्ये 93, माळशिरसमध्ये 124, पंढरपूरमध्ये 152, सांगोलामध्ये 57, मोहोळमध्ये 55, बार्शी तालुक्यामध्ये 39, मंगळवेढामध्ये 20 अशा नव्या बाधितांची नोंद झाली आहे। अक्कलकोट 3, उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये केवळ 1, दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये 2 अशा नव्या बाधितांची संख्या नोंद झाली आहे। पंढरपूर आणि सांगोला तालुक्यामध्ये वाढणारा कोरोना आता करमाळा आणि माढा तालुक्यामध्येही अधिक पसरू लागलाय। ग्रामीण भागातील 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून जिल्ह्यातील 11,149 जणांची तपासणी करण्यात आली आहे। त्यातील 10,508 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले तर 641 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहे।